सर्वप्रथम सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी आम्ही असंघटित कामगारांच्या संघटनेची स्थापना केलेली आहे, बहुजन लेबर युनियन। यामध्ये आत्ताच आमचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव डॉक्टर यांनी सांगितल्याप्रमाणे की लेबरच्या हक्काविषयी ही संघटना काम करत आहे। मुळामध्ये देश स्वातंत्र्य होऊनच 75 वर्ष झालेली आहे, तरी पण शासनाच्या वतीने जे काही लेबरवर आज कागदपत्राच्या अभावी जे आघात होत आहेत, म्हणजे जिवंत माणूस गेल्याच्यानंतर त्या माणसाविषयी शंका व्यक्त करतात की हयातीचं प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे। म्हणजे जो माणूस जातो त्याला कागदपत्रावर लिहून आण म्हणायचं की बा तू जिवंत आहेस। ह्या गोष्टीला भारतामध्ये खूप मोठं महत्त्व आहे, परंतु त्याच्याविषयी एखाद्यासोबत दुर्घटना जर घडली, एखादा कामगार मृत पावला आणि त्याच्याविषयी जी काही कागदपत्रांची पूर्तता करायची असते ती शासनाच्या वतीनं किंवा अधिकाऱ्याच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणात त्यांची पिळवणूक केली जाते। कारण हे कागदपत्र नाही, ते कागदपत्र नाही, तर त्याच्यामुळं इथल्या असंघटित कामगाराच्या ज्या काही कागदपत्रांच्या पूर्तता आहेत, आमची युनियन असं सरळ सरळ त्यांना अधिकाऱ्यांना भेटून सांगणार आहे, कलेक्टरला भेटून सांगणार आहे की किमान या कामगाराच्या रिन्युअलचा प्रश्न जो आहे 5-5 वर्षाचा राहिला पाहिजे, जेणेकरून त्याला दरवर्षी रिन्युअलला जायचं काम नाही। आणि मला सांगा ह्या अधिकाऱ्यांना आणि शासनाला किंवा कुठल्याही एखाद्या अशासकीय कामगारच्या पदाधिकाऱ्याला माझं खुलं आव्हान आहे की का बरं महापालिकेनं 90 दिवसाचं सर्टिफिकेट द्यावं का? महापालिकेकडं आमचे लेबर गवंड्याच्या कामाला जातात, मग ते जर समजा महापालिकेच्या ऐवजी एखाद्या गुत्तेदाराला त्याचं परमिशन दिलं ज्याच्याकडे काम करतो, तो गुत्तेदार देऊ शकतो ना 90 दिवसाचं प्रमाणपत्र, मग याला महापालिकेमध्ये का द्यायची गरज आहे? कारण का? तर या शासनाचं धोरण असं आहे की अधिकाऱ्याला पैसे म्हणजे देऊन लाचलुचपत खायचा मार्ग, पगार सोडून त्याला दुसरं इन्कम मिळालं पाहिजे, हे शासनाचा मूळ उद्देश आहे। त्याच्यामुळं महापालिकेला 90 दिवसाचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार दिला आहे। हे खरं पाहिजे तर कुठंच नाही, घटनेमध्ये सुद्धा लिहिलं नाही की एखाद्याकडे एखादा लेबर कामाला असेल तर अधिकारी तिकडे त्यांना बसून तिथं प्रमाणपत्र द्यावं का? मग ही मुळात संकल्पना आहे, याच्यामुळंच इथला लेबर होत चालला आहे आणि तो अतिशय गरीब होऊन चालला आहे, जेणेकरून त्यानं गरीबच राहिला पाहिजे ही संकल्पना या शासनाची होत चाललेली आहे।